मला हे पण माहिती आहे की आपण सगळे साहेबांना ऐकायला आलात. खरं तर साहेब परत एकदा विनंती करतो का ह्या मनमाड शहराचे 1.25 लाख लोकसंख्या आहे आणि सर्व जाती पंथाचे धर्माचे लोक इथे असतात. इथे जंक्शन आहे रेल्वेचं, इथे FC आहे, फूड कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचा डेपो आहे, तसेच सगळ्यात मोठी ऑइल कंपनी डिझेल कंपनी इथे आहे साहेब. आणि पाणी 35 दिवसांनी येतं आणि खरं पाणी जे मिळत किंवा जी योजना पूर्ण होत नाही त्या योजनेला कारण फक्त नगरपालिकेचा स्वनिधी. बबी काका त्यांना बरोबर वाटलं तर ते 40 कोटी जे काय येतील ते 35 कोटी 40 कोटी साहेब मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो का ते 40 कोटी रुपये आपण द्यावा आणि ही योजना आहे त्या योजनेला काहीतरी नाव द्यावा ज्याची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद होईल अशी या दोन्ही योजनेला आपण नाव द्यावं साहेब अशी मी आपल्याला विनंती करतो. खरं तर साहेब ही मनमाड करंजवन योजना जी आहे आदरणीय बबी काका असेल, आदरणीय साईनाथ भाऊ असेल, मनमाडचे सर्व शिवसैनिक असतील, जे काही चार पक्ष फिरून परत जे शिवसेनेत आले ते सोडून जे सर्व शिवसैनिक असेल, माझ्या माता भगिनी असेल, युवा सेना असेल, महिला सेना असेल, युवती सेना असेल, जे माझ्या बायको बरोबर नेहमी एकदम तनमनाने काम करतात, सगळ्या माझ्या महिला भगिनी असेल, व्यापारी बांधव असेल, सर्व जाती धर्माचे लोक असतील, सगळ्यांची एक इच्छा आहे साहेब की हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे करंजवन योजना हिला नाव द्यावा आणि ते 40 कोटी रुपये तुमचा मी खास कार्यकर्ता म्हणून तुमचा लहान भाऊ म्हणून ते शासनाकडनं आपण द्यावा तरच ती योजना पूर्ण होईल अशी या ठिकाणी साहेब मी आपल्याला विनंती करतो. तसेच जी 78 खेडीची योजना आहे त्या योजनेला धर्मवीर आनंदीचे नाव द्यावा साहेब अशी मी या ठिकाणी आपल्याला योजना करतो. म्हणजे साहेब काय की गेली 100 वर्षापासून पाणी मिळालेलं नाहीये. जसा देश स्वतंत्र झाला आमच्याकडे 10 वर्ष एका भुजबळाने 10 वर्ष इथे सत्ता केली आणि अनेक वेळा भाषणात सांगितलं की मी ह्या मनमाड बनवणार जर पाणी नाही पाजणार तर माझ्या भुजामध्ये मी बळ ठेवणार नाही, भुजबळ नाव लावणार नाही, अशा क्लिप आजही आमच्याकडे आहेत, पत्रकार बांधवांकडे सुद्धा आहेत. म्हणून साहेब मी मला तर मी विसरलोच होतो की आपण पाणी देऊ शकतो म्हणून, परंतु परमेश्वराने माझं ऐकलं आणि आपण मुख्यमंत्री झालात आणि ती योजना मंजूर झाली. मला माहिती साहेब आपल्याला जायचं आहे, परंतु तरी सुद्धा मी आपल्याला परत एकदा विनंती करतो, मी नेहमी त्रास देतो साहेब आपल्याला की आपण हे सगळं डिक्लेअर करावं ही आपल्याला विनंती करतो. इकडे पण आहेत ना ते तिथपर्यंत लोक, इकडे पण तिथपर्यंत आहे रस्त्यावर गेले लोक, तिकडे पण एक मिनिट एका इकडे पण आहेत सगळे. अच्छा सुहास कांदे यांनी मला सांगितलं होतं इथे काय भाषण वगैरे नाही आहे, फक्त आपला योजना जाहीर करायच्या आणि पुढे आपण निघायचं. परंतु इथं आल्यानंतर बघितलं इकडे पण माणसं आहेत, समोर पण आहेत, इकडे पण आहेत, पार तिकडे टोक कुठे गेले एवढ्या लांबपर्यंत. हे सगळं जे प्रेम आहे तुमचं, तुमच्या या तालुक्याचा लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्यावरचं, त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आम्ही घेतलेली बाळासाहेबांची भूमिका बरोबर आहे ना, बरोबर नसती तर तुम्ही आलेच नसते एवढे लोक. आम्ही बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श घेऊन पुढे चाललो आहे. आणि म्हणून बघा ज्या ज्या भूमिकेतून आम्ही पुढे आलो त्यामुळे या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्याला जोड दिली, पाठिंबा दिला. या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी भरपूर पाठिंबा दिला
आणि या देशाचे गृहमंत्री यांनी देखील आशीर्वाद दिला आणि सांगितलं आता तुम्ही या राज्याचा विकास करा, या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या राज्याला सर्वसामान्य माणसाला या राज्यातले न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकार या राज्य सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो भविष्यामध्ये कुठल्याही प्रकल्पाला पैसे कमी पडणार नाही। आणि मनमाड करंजवन पाणीपुरवठा योजना जी आहे, आणि तुम्हाला मी सांगतो सुवास कांदेला आता तुम्हाला ते स्वनिधी जो आहे तुम्हाला आता 317 कोटीची योजना मंजूर केली, त्यामुळे तुम्हाला माहित आहे हे पैसे द्यायलाच लागतील आपल्याला, ते दिल्याशिवाय काम होणारच नाही। त्यामुळे स्वनिधी आपल्या नगरपालिकेचा जी काही आर्थिक परिस्थिती आहे लक्षात घेऊन या स्वनिधीमध्ये 30-40 जेवढे कोटी लागतील ते सरकार नगर विकास विभाग देईल। त्याचबरोबर 78 खेडी पाणी पुरवठा योजना जी आहे नाही 272 कोटीची ही योजना देखील या ठिकाणी मंजूर झालेली आहे, टीएस झालेला आहे। आणि या दोन योजना आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत। हा कुठला चौक? एकात्मक एकात्मता चौक, म्हणजे इथं सगळे लोक एकत्र येतात आणि गुण्या गोविंदाने राहतात, म्हणून हे सगळे आपले आता सर्व धर्मीय इथं आले होते। हे सगळं सुहास कांदे हुशार आहे, सगळ्यांना पकडून ठेवलं त्यांनी। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या योजना ज्या आहेत मनमाड करंजवन पाणी पुरवठा योजनेला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन पाणी पुरवठा योजना अशी जी मागणी आहे ती या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मान्य करण्यात येते आहे। त्याचबरोबर जी दुसरी योजना जी आहे 78 खेड्यांना पाणी पुरवठा करणारी 272 कोटी रुपयाची याला देखील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब पाणी पुरवठा योजना असं नाव देण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेत आहे। बाकी प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू। त्याचबरोबर दहिवाळ व 26 गावं पाणी पुरवठा योजना जी 22 कोटी रुपयाची तिलाही मंजुरी मिळालेली आहे आणि त्याला वर्क ऑर्डर पण मिळालेली आहे, बरोबर ना? म्हणजे आपण आश्वासन नाही देत, डायरेक्ट काम आहे, म्हणजे फाईल बनवा, इकडे फिरवा, तिकडे फिरवा, इकडे जाईल तिकडे जाईल असलं काम नाही, असं काम करताच येणार नाही, म्हणून आपण कशाला सरकार बनवलंय नवीन। आपलं डायरेक्ट फोन उठाव, काम करो, जा जा पटाव। बाकी फाईली बिलीचा प्रवास काय ठेवायचा नाही। आणि त्याचबरोबर शिवसृष्टीसाठी 2 एकर जागाही त्यांना दिलेली आहे, त्याला 10 कोटी रुपयाचा निधी लागतोय। आता सुहास कांद्याची बॉडी बघितल्या 10 कोटी म्हणजे कमी आहेत ना, वजनदार माणूस आहे। आणि मगाशी तुम्ही म्हणाला ते काय मजबूत आहे, आता तुमच्यावर एकनाथ शिंदे आहे, अख्खं सरकार तुमच्या बरोबर आहे। त्यामुळे शेवटी तुमची मागणी काय, लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, लोकांना पाणी द्यायचं आहे, पाण्यासारखं पुण्याचं दान नाही, त्यामुळे काळजी करू नका। सुहासजी तुमची लोकप्रियता या सगळ्या लोकांवरून समोर आलेली आहे, त्यामुळे आता माझी जबाबदारी आहे मुख्यमंत्री म्हणून की तुम्हाला ज्या ज्या योजना या ठिकाणी लोकांसाठी देता येतील त्याला कुठेही फंड कमी पडू देणार नाही। मनमाड नांदगाव हे पण आहे का? अरे वाढलं, शाळा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गरीब मध्यमवर्गीय मुलं आहेत, कुटुंबातली नगर परिषद मनमाड नांदगाव नगर परिषद हद्दीतील शाळा दुरुस्तीसाठी देखील तुम्ही निधी मागितलेला आहे नगर विकास विभागाकडून 10 कोटी, तो देखील या ठिकाणी मंजूर या ठिकाणी मी करतो, त्याची वर्कवर्ड मंजूर केलेलं आहे। म्हणजे काय काय मंजूर करतो मला पण माहीत पडत नाही, आता कधी येतो गपचूप सही घेऊन जातो, आता मला ते थोडं बघायला लागेल, नाही तर कुठं भलतीकडे सही घेऊन टाकाल माझी। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्यांनी या देशाची घटना लिहिली
आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी होळकर तसे ज्या महापुरुषांची स्मारकाची जी मागणी आमदार महोदयांनी केलेली आहे सुवासनाने त्यांना देखील मी या ठिकाणी आजच्या या जाहीर सभेमध्ये मंजुरी देण्यात येते आहे आणि पुढची जी काय प्रक्रिया नियमाप्रमाणे आहे ती आपण सगळी करू. मला वाटतं झालं ना हे काय पुढच्या वेळेसाठी ना हे पुढच्या वेळेसाठी ठेवलं आहे त्यांनी वेळ देणार. आज थोडी गडबड आहे आणि पुढच्या उद्घाटनाला पण आणि पुढे कारण सुहास कांदे हा एक डॅशिंग आमदार आहे ॲग्रेसिव्ह आमदार आहे आक्रमक आमदार आहे पण दिलेला शब्द जो आहे जसा मी शब्द दिला की फिरवत नाही तसा सुहास पण शब्द दिल्यानंतर कधी फिरवत नाही. एक कमिटमेंटला पक्का असलेला हा आमदार आणि जी आम्ही मोठी लढाई लढलो जी लढाई या देशामध्ये एक ऐतिहासिक लढाई ठरली या जगातल्या 33 देशांनी त्याची नोंद घेतली त्या लढाईमध्ये सुहासांना कांदे माझ्या खांद्याला खांदा लावून होता आणि हे सगळे आमची व्यासपीठावरची मंडळी आहेत आमदार आहेत हे सगळ्या लोक जवळ 50 लोकांनी ही लढाई आम्ही लढलोय. दादा भुसे आहे तिकडे आमचे उदय सामंत आहेत आणखी आमदार त्या कार्यक्रमात तिकडे होते. पण आपल्याला मला एकच सांगायला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय की त्यावेळेस त्या काळामध्ये तसा मी बघायला गेलो तर टेन्शनमध्ये होतो सगळे पत्रकार पण नवीन नवीन काय काय बातम्या द्यायचे समोर पण बसलेले आहेत ते इकडून यायचं अरे आमच्या संपर्कात 10 आहेत 15 आहेत मग 22 झाले म्हणलं अरे नाव तर सांगा कोण आहेत ते एकाला पाठवायचं होतं तर मी देशमुखला स्वतः 2-4 कार्यकर्ते घेऊन एक स्पेशल विमान घेऊन पाठवून दिलं घरी म्हणलं पाठवतो नावं द्या नावं कोणी दिलेच नाहीत. आणि पण याच्यामध्ये सांगतो सुहासांना कांदे हा याचा काही मला त्रास झाला नाही हा दुसऱ्या लोकांना सांभाळत होता याला सांभाळ त्याला सांभाळ त्याला सांभाळ याला सगळ्यांना बाबा सांगत होता लढाई आपली मोठी लढाई आहे समोर पण मोठमोठे लोक आहेत पण मी सुहास सांगत होता एकनाथ शिंदे छोटा कार्यकर्ता आहे पण तो प्रामाणिक आहे आणि कमिटमेंटला पक्का आहे शब्दाला पक्का हा माणूस आहे याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो तसं बघायला गेलं तर त्यांच्यासमोर आम्ही छोटे छोटेच कार्यकर्ते होतो नाही का. आता या राज्याचा मुख्यमंत्री आहे मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पद मिळाले बघा आता मुख्यमंत्री म्हणून तुमच्या या इथं चौकामध्ये कोण आला असतं का मी नसतो झालो तर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आलेले वाटतं इकडे बरोबर ना. त्यामुळे बघा याच्यामध्ये मुख्यमंत्री झाल्याचा फायदा किती झाला ताबडतोब 3-4-5 योजना मंजूर झाल्या बरोबर ना. म्हणजे अजून आपल्याला भविष्यामध्ये खूप काम करायचं आहे भविष्यामध्ये आणखी या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. सुहासांना कांदे यांनी जे जे काही काम यापूर्वी केलेलं आहे आता ते आणखी आपल्याला वाढवायचं आहे या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामुळे शेवटी जनतेचा जो काही प्रतिसाद आहे हा प्रतिसाद केव्हा मिळतो जेव्हा आपला आमदार निवडून दिलेला लोकांना लोकांसाठी काम करतो. आणि त्यामुळे सुहास कांदे आला रे आला की मला वाटतं काय तर घेऊन आलं आहे काम आणि सही घेतल्याशिवाय तो जातच नाही. त्यामुळे पण सही काय त्याचं वैयक्तिक कधी काम नसतं लोकांच्या हिताचे प्रकल्प असतात आणि ते आज मला इथं समजलं की एवढ्या चांगल्या योजना पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या या मंजूर झालेल्या आहेत. या मनमाडमधले सगळे रस्ते चकाचक करून टाका त्याला कुठेही काही पैसे कमी पडणार नाहीत अशा प्रकारचं देखील काम करा. नांदगावमधले देखील रस्ते जे आहेत सगळे चांगले करा. तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेही असं काही काम शिल्लक ठेवू नका थोडं पुढच्यासाठी ठेवायला लागेल. त्यामुळे मी आज जास्ती काय बोलत नाही परंतु आज घाई आहे पुढच्या वेळेस नक्की मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की अख्खा दिवस या ठिकाणी विकास कामांची भूमिपूजन असतील उद्घाटन असतील आणि आपल्या सगळ्यांना भेटणं असेल आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतील त्यासाठी मी अख्खा दिवस या ठिकाणी पुढचा पूर्ण वेळ या ठिकाणी देईन एवढा शब्द आपल्याला देतो.
आणि पुन्हा सुहास कांदे त्यांचे सर्व सहकारी तुम्ही सगळे जण तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब आपल्याला विनंती करतो की शुभम असपळे।